बदलापूर शहरालगत असलेल्या जुवेली गावात घरफोडी झाल्याची घटना घडली आहे। या घटनेत चोरट्यांनी 70,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असून हे चोरटे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत। बदलापूरच्या खरवई परिसरात असलेल्या जुवेली गावात सोमवारी सकाळी ही चोरीची घटना घडली। तक्रारदार मनोहर धुळे हे त्यांच्या कुटुंबियांसह जुवेली गावात वास्तव्याला आहेत। दिवाळीनिमित्त मनोहर धुळे हे त्यांच्या मुलाच्या घरी गेले असताना पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराचा कुलूप तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला। यानंतर या चोरट्यांनी त्यांच्या देव्हाऱ्यात ठेवलेल्या पाकिटातून 10,000 रुपयांची रोख रक्कम चोरली। त्यानंतर वरच्या मजल्यावर जाऊन कपाटाचं दार उचकटत त्यातले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 70,000 रुपयांचा मुद्देमाल घेऊन हे चोरटे पसार झाले। चोरी करण्यासाठी आलेले हे तीनही चोरटे परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। दरम्यान या घटनेबाबत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या पुढील तपास करत आहेत। तर पोलिसांनी या चोरट्यांचा शोध घेऊन आम्हाला आमचा मुद्देमाल परत मिळवून द्यावा अशी अपेक्षा धुळे कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। 15 दिवस आई वडील इकडे राहायचे, म्हणजे याच्या अगोदरही आई वडील इकडे यायचे फक्त जेवण्याकरता। माझ्याकडे माझा फ्लॅट मातोश्री पार्कमध्ये आहे, तिथे मी राहायचो। माझ्याकडे येऊन ते जेवण करून रात्री झोपायला इकडे यायचे। फक्त कालचा दिवस मला तर वाटतं चोरट्याने आज्ञा दिसमाने फक्त लक्ष ठेवून होते की कालचा दिवस आई वडील इकडे आले नाही आणि त्याचा त्यांनी फायदा घेतला। काल कुलूप तोडून ते आतल्या जिन्यावरून वरती आले आणि कपाट फोडून माझी डायरेक्ट तिजोरी फोडलेली। त्यामध्ये काही माझे कॅश पैसे होते, सोन्याच्या 2 अंगठ्या होत्या, काही चांदीचे कॉईन होते, हे त्यांनी सगळे घेऊन गेलेले आहेत आणि कपडे सगळे नासधूस करून आणि याच मार्गाने ते रिटर्न गेलेले आहेत। कॅमेऱ्यामध्ये आम्ही स्पष्ट बघितलेले आहेत, 3 चोर मध्यरात्री येत आहेत, 3 चोर परत त्याच रस्त्याने वापस गेलेले आहेत आणि आम्ही पूर्ण नाक्यापर्यंत आम्ही जे फुटेज चेक केले त्यामध्ये दिसतात की बाईकवरून 3 बाईकस्वार आलेले आहेत आणि परत रिटर्न जातानाही दिसत आहेत। पण आम्ही पुढे बघितलं तर आम्हाला त्याचा काही अजून खुलासा मिळाला नाहीये। पोलिसांपर्यंत आम्ही हे सगळे फुटेज पोहोचवलेले आहेत। फक्त पोलिसांना एवढीच विनंती आहे की तुम्ही आम्हाला फक्त त्याचा न्याय द्या। मागील काही महिन्यात बदलापूर शहरासह ग्रामीण भागात चोऱ्यांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं आहे, त्यामुळे पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते आहे। अजय जोशी, ABC News, बदलापूर।